नांदुरा तालुक्यातील ग्राम शेंबा येथील सरस्वती ज्ञान मंदिर मध्ये वन आणि के जी टू चे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर ऑटोमध्ये बसून जात होते मात्र त्यांच्या ऑटोला अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका टीपर धडक दिली यामुळे झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले होते या सात जणांना बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी पवन उमेश मुकुंद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाला अकोला इथं पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले तर उर्वरित पाच जणांवर बुलढाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत पोलिसांनी टिपर चालक आणि मालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे